फाइंड द एंगल बिटवीन प्लेन्स. सो फर्स्ट प्लेन इज गिवन, गिवन प्लेन वन. सो इट इज व्हाट, आर बार डॉट आई प्लस जे प्लस टू के, आई प्लस जे प्लस टू के इज इक्वल टू 13. एंड पी टू जो आहे तो आहे आर बार डॉट टू आई माइनस जे प्लस के, इट इज इक्वल टू 31. ठीक, हे दोन पेन आपल्याला दिलेले आहेत, वी हॅव टू फाइंड आउट अँगल बिटवीन देम. सो ऑब्विसली या केसमध्ये, या केसमध्ये एन वन बार जो असणार तो असणार फर्स्ट प्लेनचा परपेंडिक्युलर वेक्टर, म्हणजेच आय प्लस जे प्लस टू के कॅप, दॅट इज एन वन बार. एन टू बार या ठिकाणी असणार आहे टू आय सेकंड प्लेनचा वेक्टर मायनस जे कॅप प्लस के कॅप. Now we need n1 bar dot n2 bar, which is equal to mod of, n1 bar dot n2 bar काढतोय. So it is 1 into 2 plus 1 into minus 1 plus 2 into 1. And this comes out to be 2 minus 1 plus 2. So that is 4 minus 1, that is 3. And mod n1 bar, mod n2 bar, it is equal to what? Under root of mod n1 bar, म्हणजे तो असणार 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इन टू, दिस इज नॉट डॉट, दिस इज इन टू, मॉड एन टू बार विच इज नथिंग बट 2 स्क्वेअर प्लस दिस मायनस 1 स्क्वेअर प्लस दिस 1, दॅट इज 1 स्क्वेअर, अँड इट इज नथिंग बट अंडर रूट ऑफ 4 प्लस 1, 5 प्लस 1, 6 into under root of 4 plus 1, 5 plus 1, 6. So this is nothing but 6. And therefore, cos theta is equal to mod of n1 bar dot n2 bar upon mod n1 bar, mod n2 bar. It is equal to mod of numerator ची value आपण काढलेली 3, denominator ची value 6. So mod of 3 upon 6 manje 1 upon 2, and therefore ha cos theta 1 upon 2 ahe, manje theta chi value undanar 60 degree kiwa radian madhe asel tar pi by 3 radian. Here you can mention the answer as 60 degree only. Theek, baraj vela apan coordinate geometry madhe degree madhe answer dila tar चालणार आहे आपल्याला. कॅल्क्युलस पार्ट मध्ये असेल तर मात्र नेहमीच डिग्री नाही चालणार, रेडियनच लागणार. सो दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट असेल विचारून घ्या. फक्त या दोघं वेक्टर एन वन बार एन टू बार, फॉर्म्युला मॉड एन वन बार डॉट एन टू बार डिवायडेड बाय मॉड एन वन बार मॉड एन टू बार. लेट अस फाइंड आउट, let us solve question third. Question third is, show that the lines are coplanar and find the equation of the plane determined by them. ठीक आहे, आर कंटेंट बाय देम असाही कधीतरी या ठिकाणी वर्ड असू शकतो. सो हॅव टू शो दॅट द लाईन्स आर कोप्लेनर. गिवन लाईन्स लिहून घेऊ आपण. गिवन लाईन वन, लाईन वन इन द फॉर्म ऑफ आर बार इज इक्वल टू टू आय मायनस, सॉरी टू जे मायनस थ्री के, टू जे मायनस थ्री के प्लस लॅम्बडा इन टू 1, 2, 3, लॅम्बडा इन टू आय कॅप टू जे कॅप थ्री के कॅप. लाईन टू जी आहे या केसमध्ये इट इज आर बार इज इक्वल टू टू आय कॅप सिक्स जे कॅप थ्री के कॅप
प्लस म्यू इनटू टू आई कैप, थ्री जे कैप एंड फोर के कैप. सो टू प्रूव दैट दीज लाइन्स आर कोप्लेनर आणि त्यांना कंटेन करणारे जे प्लेन आहे त्याचे इक्वेशन सुद्धा आपल्याला ठिकाणी काढायचे. नाउ दोन लाइन जर का कोप्लेनर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला चार वेक्टर लागतात. जसे इथून हा ए वन बी वन, ए टू बी टू. सो देअरफोर ए वन बार तो असणार झिरो आय कॅप टू जे कॅप मायनस थ्री के कॅप. बी वन बार सो इट इज आय कॅप प्लस टू जे कॅप प्लस थ्री के कॅप. सिमिलरली ए टू बार सेकंडचा सेकंड लाईनचा वेक्टर तो असणार टू आय कॅप सिक्स जे कॅप थ्री के कॅप. बी टू बार इज टू आय कॅप थ्री जे कॅप फोर के कॅप. And once we have find out this, then we need to find out A2 minus A1. A2 bar minus A1 bar. Directly upon the factor 2 minus 0, 2, 2, I cap. 6 minus 2, 4, J cap. Okay. And 3 minus minus plus 3. That is 6 K cap. We also need B1 cross B2. So let us find out B1 cross B2. It comes out to be determinant I, J, K. B1 che component at 1, 2, 3. B2 che component at 2, 3, 4. Solve karna rala I cap bracket madhe. 2, 4 za 8 minus 9 minus J cap bracket madhe. 1, 4 za 4. मायनस सिक्स प्लस के कॅप ब्रॅकेट मध्ये थ्री मायनस फोर. दिस कम्स आउट टू बी मायनस आय कॅप. फोर मायनस सिक्स इज मायनस टू. सो इट इज प्लस टू जे कॅप. दिस इज मायनस वन के कॅप. देअरफोर ए टू बार मायनस ए वन बार डॉट B1 bar cross B2 bar. Let us check how much it is. 2 into minus 1. 4 into 2. And 6 into minus 1. Which is equal to minus 2 plus 8 minus 6. Which comes out to be 0. And therefore line 1. And line 2 are coplanar. Okay? Line 1 and line 2 are coplanar in this case. Now we have to also find out plane determined by them or plane contained by them. In that case, what do we do? Therefore, plane determined by them is R bar minus A1 bar dot B1 bar cross B2 bar is equal to 0. ठीक मग या ठिकाणी बघा हा आर बार एक जनरल वेक्टर इट विल रिमेन एज इट इज. मग मायनस ए वन बार म्हणजे ए वन बार या फॉर्म मध्ये असणार वेक्टरच्या फॉर्म मध्ये. आपण याला काय करतो सेपरेट दोघ साईडला लिहू शकतो म्हणजे आर बार अगोदर याला मल्टीप्लाय करतो. सो आर बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार मायनस ए बार याला मल्टीप्लाय करणार तर त्याचा साईन मायनस असणार. त्याला मी राईट हँड साईडला लिहू शकतो प्लस करून ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार. सो इट इज नथिंग बट आर बार डॉट नॉट इज बी वन क्रॉस बी टू. फाइंड आउट केलेलं आपण या ठिकाणी बघा बी वन क्रॉस बी टू. सो इट इज नथिंग बट मायनस आय प्लस टू जे मायनस के अँड इट इज इक्वल टू ए वन बार. नाउ व्हॉट इज ए वन बार? झिरो आय टू जे मायनस थ्री के. आपण फक्त काय लिहिणार या ठिकाणी टू जे मायनस थ्री के आणि डॉट
B1 cross B2. So B1 cross B2 is how much? Again minus I plus 2j minus k. Now this left hand side will remain as it is, which is equal to ya doganchha honar dot product. So it is 0 into minus 1 plus 2 into 2 minus 3 into minus 1. That is nothing but 0 plus 4 plus 3, which is equal to 7. Left hand side ya tikani ahes. Is find the distance of the point 1, 1, minus 1. So here given is what? Given A means A bar, which is nothing but 1, 1, minus 1. म्हणजे तुम्ही इथून ए बार लिहायचा असेल तर लिहू शकतात 1 आय कॅप 1 जे कॅप मायनस 1 के कॅप. सो दॅट इज ए बार फ्रॉम द प्लेन. फ्रॉम द प्लेन, सो युअर प्लेन जे दिलेलं आहे आपल्याला ते आहे 3x प्लस 4y मायनस 12z प्लस 20 इक्वल टू 0. This is given plane. Now we know that whenever we have to find out distance of a point from a plane, then we need the equation of the plane in normal form. And normal form madhe ye equation banavnyasathi hai na, plane cha je equation ahe tyala normal form madhe convert karnyasathi aplyala ya tikani abc la convert karava lagte element madhe. Tar a ahe 3, b ahe 4 ani c ahe minus 12. अंडरवूड आपण अगोदर फाइंड आउट करून घेतो. ए स्क्वेअर प्लस बी, म्हणजे तीन ठिकाणी फाइंड आउट न करता एकाच वेळेस अंडर रूट 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर आणि मायनस 12 स्क्वेअर. सो दॅट इज नथिंग बट अंडर रूट 9 16 144. 169 होतं हे, म्हणजेच 13. ठीक आहे, सो दिस इज अंडर रूट. देन वी कॅन फाइंड आउट एलएमएन एज एल इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर. सो ए इज नथिंग बट 3 अपॉन 13. देन एम किती असेल, डायरेक्टली तुम्ही लिहू शकता एम असणार आहे बी, म्हणजे 4 अपॉन 13 आणि देअरफोर एन असणार आहे मायनस 12 अपॉन 13. बघा एलएमएन जे असतात, एलएमएन आर वाट their direction cosines cos theta आणि cos theta मध्ये आपण पाहिलं या प्रकारचं काहीतरी आपण नंबर्स आपल्याला त्या ठिकाणी आलेले होते. सो दीज आर एलिमेंट. नाव लेट अस राईट डाऊन द इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म. सो देअर फॉर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म इज, आता नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 अपॉन 13, 4 अपॉन 13, मायनस 12 अपॉन 13, म्हणजे ऍक्च्युली याला कितीने डिवाइड करावं लागणार आहे 13 ने. सो इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म इज 3 अपॉन 13 एक्स, 4 अपॉन 13 वाय, मायनस 12 अपॉन 13 झेड इक्वल टू, हा 20 इकडे जाणार तर तो होणार मायनस 20 अपॉन 13. ठीक आहे, सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ पी बेसिकली. नाव वी नो दॅट दिस पी विच इज अ डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून ह्याची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेणारच आहे. पण इथं नाही घेतली, फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही टाकलं पॉझिटिव्ह व्हॅल्यू तरी चालतंय. नाव नाव अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला इज दिस मॉड ऑफ पी बार पी मायनस ए बार डॉट एन कॅप. हा फॉर्म्युला आहे आपला, याच्यानुसार काम सुरू आहे आपलं. आपण आता पी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता ए बार आपल्याला माहितीच आहे, ए बार सुद्धा दिलेला आहे. प्रश्न राहतो एन कॅपचा. एन कॅप म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर आणि युनिट वेक्टर. तर हा जो असतो एलएमएन वरून जो आपल्याला मिळतो, इट इज ऑलवेज युनिक. सो नाव ए बार डॉट एन कॅप
is equal to, what is a bar? A bar is given as 1, 1 minus 1, manje I, j minus k. Tilun ganar, I, j minus k. Ane dot, n cap manje unit vector. Unit vector. तर तो एलिमेंटच्या फॉर्म मध्ये असतो, इट इज ऑलवेज युनिट वेक्टर. तर एन कॅप असणार आहे 3/13, आय कॅप 4/13, जे कॅप -12/13, के कॅप. या दोघांचा डॉट प्रोडक्ट आहे. सो 1 × 3/13 प्लस अगेन 1 × 4/13 मायनस 1 × -12/13. And this comes out to be 3/13 plus 4/13 plus 12/13. That is nothing but 19/13. This is the value of A bar dot N cap. Now, therefore, distance of A bar from plane, it is given by the formula mod of P minus again mod of A bar dot N cap mod complete. This is nothing but mod of P manje -20/13 and minus A bar dot N cap cha mod ghyaycha ahe. Tyacha mod titkas asnar ahe manje 19/13. So this is nothing but mod of -39/13. 13 3 is 39, so it is mod of -3, manjets 3 units. So